Please subscribe to the Guitar Academy YouTube channel and press the bell icon to get notification on new video upload. Thank you. हेलो फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे रिदम काउंटिंग सिस्टीम बद्दल आणि त्यामुळे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या प्रकारच्या म्युझिक लर्नर्सना रिदम काउंटिंग सिस्टीम माहीत असलीच पाहिजे, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी बऱ्याच लवकर शिकता येतात आणि चांगल्या पद्धतीने समजून घेऊन शिकता येतात. सो रिदम काउंटिंग म्हणजे काय, सगळ्यात आधी समजून घेऊया की रिदम आणि बीटमध्ये काय फरक आहे. तर बीट हे इक्वली पेस्ट, म्हणजे दोन बीट जर असतील तर त्याच्यामधलं जे अंतर आहे ते काळाचं अंतर ते समान असतं. लाईक हार्ट बीट्स आपण म्हणतो का, तर त्या बीट्समध्ये दोन जे साऊंड आहेत हार्ट बीट्सचे त्याच्यामध्ये समान अंतर असतं म्हणून. ओके, सो बीट्स म्हणजे समान अंतराने जर मी क्लॅप केलं तर मी बीट्स वाजवतोय और काउंट करतोय 1 2 3 4. पण जर मी असं केलं तर 1 2 3 4 1, तर हे काहीतरी असमानता आली तर तो रिदम तयार होतो. एक एक्झाम्पल घेतो की बीट्स आणि रिदम्स कसं होऊ शकते. एक वाक्य ऐका, आय लाईक जेली केक. हे वाक्य जर मी प्लेन बीट मॅनरमध्ये म्हणायचं म्हटलं तर मी असं म्हणेन, आय लाईक जेली केक. राईट, सो प्रत्येक त्याच्या बोलण्यामध्ये उच्चारणामध्ये समान अंतर होतं, आय लाईक जे ली केक. राईट, सो हे होतं एक्झाम्पल बीट्सबद्दल. आता रिदमबद्दल करायचं म्हटलं तर मी काही त्याच्यामध्ये ॲडिशन करेन, लाईक आय लाईक जे ली केक, आय लाईक जे ली केक. आता हे थोडंसं वेगळं होतं. सो आता हे सिलॅबल्स मी वेगळ्या पद्धतीनं वाजवायचे म्हटले तर कसं होईल, आय लाईक जे ली केक, आय लाईक जे ली केक. आता याच्यामध्ये असमानता आली, जेली हा शब्द थोडासा फास्टर आला. राईट, आय लाईक जेली केक. सो ऑटोमॅटिकली रिदम्स तयार व्हायला लागले, एक रिदमिक रूप आलं त्याला, रिदम सारखं साऊंड करायला लागलं ऍक्च्युली. ओके, सो हा फरक आहे बीट आणि रिदम मध्ये. आता प्रत्येक प्रकारचे नोट कसे समजून घ्यायचे, होल नोट, हाफ नोट, क्वार्टर नोट, ट्रिपलेट, 8th नोट, 16th नोट, ह्या सगळ्यांचे एक्झाम्पल्स पण बघूया आणि ॲक्च्युअल कसे काउंट करायचे याचीही माहिती घेऊया. तर होल नोटचा अर्थ असतो एक अशी नोट जी एका बारमध्ये 4 बीट्स कन्झ्युम करते. म्हणजे जर होल नोट आपल्याला दिली असेल, वाजवायची असेल, तर ती बीट नंबर 1 स्टार्ट करतोय आपण आणि बीट नंबर 4 त्याला सस्टेन करत असतो, तर ती एक होल नोट असते. मी होल नोट चे एक्झाम्पल काही म्युझिक नोट्स वाजवून एकदा दाखवतो आणि रिदम बरोबर एकदा दाखवतो. चेक करा, मी वाजवण्यापूर्वी काही काउंट्स म्हणतो म्हणजे किती स्पीडने मी करणार आहे ते तुम्हाला लक्षात येईल. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. दरवेळी मी 1 काउंटला सुरू केलं पण त्याचा आवाज मी सस्टेन केलेला 4 काउंटपर्यंत आणि पुन्हा दुसऱ्या बारच्या 1 मी दुसरी नोट काहीतरी वाजवली. तर याला आपण म्हणतोय होल नोट. होल नोट रिदम मध्ये कशी येईल चेक करा, लाईक दिस 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. दरवेळी मी 1 वाजवायला सुरू केलं आणि 4 बीट होईपर्यंत, म्हणजे चौथी बीट येईपर्यंत मी तो आवाज सस्टेन केला होता, ह्याला आपण होल नोट म्हणतोय. होल नोटचं एक्झाम्पल आहे एक सॉन्ग सोच ना सके, त्याच्या इंट्रोमध्ये आपल्याला होल नोट टाईममध्ये कॉर्ड्स वाजवलेले आढळतील, लाईक दिस 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. म्युझिक वाईज बघा, हे होतं होल नोट बद्दल. नेक्स्ट इज हाफ नोट. हाफ नोट रिसीव करते 2 काउंट्स,
म्हणजे एका बारमध्ये चार बीट्स आपण काउंट करत असू तर दोन बीट्ससाठी आपण एक हाफ नोट वापरतो. हे मी अजून एक्सप्लेन करतो नेमकं काय होतं. जर मी चार बीट्स काउंट करत असेल तर दोन बीट्ससाठी मी एक नोटचा साऊंड मी सस्टेन करेन. मी पहिला काही नोट्स वाजवून दाखवतो, देन रिदम. ओके, प्री काउंट सोबत 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. म्हणजेच मी 1 2 साठी वेगळी नोट वाजवली, 3 4 साठी वेगळी नोट वाजवली होती. समजा मला फक्त एखाद्या बारमध्ये फक्त हाफ नोट एक वाजवायची असं म्हटलं तर 1 2 साठी एक नोट येईल, 3 4 साठी काहीच नाही. लाईक दिस 1 2 3 4, 1 2 3 4, 3 4 साठी काही नको होतं. सो हाफ नोट दोन काउंट रिसीव करते. ओके, सॉन्ग एक्झाम्पल्स त्याच्यामधले घ्यायचे म्हटले तर आहे अजीब दास्तान आहे ये. त्याच्यामध्ये जो इंट्रो कॉर्ड आहेत ते हाफ नोट रिसीव करतात प्रत्येक वेळी. लाईक दिस 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. चेक करूया कसं साऊंड होत आहे काउंटिंग बरोबर. 1 2 3 4, 1 2 3 4. ओके, सो गाण्याच्या पॅटर्न मध्ये दाखवतो आता कसं होईल. सो हे दोन काउंट रिसीव करत होतो, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. ओके, सो दिस इज एक्झाम्पल ऑफ हाफ नोट काउंटिंग. देन आहे क्वार्टर नोट काउंटिंग. क्वार्टर नोट मधली प्रत्येक नोट ही एक बीट रिसीव करते, म्हणजे एक काउंट रिसीव करते. काही मेलडी नोट्स मी वाजवून दाखवतो पहिला क्वार्टर नोट मध्ये, and then rhythm 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. ओके, सो प्रत्येक बीट साठी एक नोट वाजवायची आहे, हे क्वार्टर नोटचं एक्झाम्पल होऊ शकते. रिदम मधलं एखादं गाणं घ्यायचं म्हटलं तर कुछ तो है तुझसे राबता, याच्यामध्ये अगदी बेसिक पद्धतीने जर त्याच्या कॉर्ड्स वाजवायचे असेल तर क्वार्टर नोट पद्धतीने वाजवता येतात. लाईक दिस 1 2 3 4, याच्यामध्ये दिसतं की 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, असं वाजवलं. सो हे एक परफेक्ट एक्झाम्पल होऊ शकते क्वार्टर नोट काउंटिंगचं. ओके, नेक्स्ट नोट टाईप इज 8th नोट. 8th नोट आता थोडीशी वेगळी आहे. जसं की आत्तापर्यंत आपण कसं शिकलो, होल नोट कन्झ्युम करते और रिसीव करते चार बीट्स और चार काउंट. सो एका 4x4 टाईम सिग्नेचरच्या म्युझिक बारमध्ये एक होल नोट आली तर ती पूर्ण काउंट. लाईक इथे आवाज सुरू केला तर चार बीट होईपर्यंत आवाज सस्टेन राहता. लाईक दिस आ, हाफ नोट कशी करायची, आ आ, देन क्वार्टर नोट आ आ आ आ. आता आपल्याला 8th नोटमध्ये मात्र एका बारमध्ये जे चार काउंट्स आहेत त्याचे 8 करायचे आहेत आपल्याला. सो आपल्याला आता जे मेन बीट्स आहेत आपले 1 2 3 4 एका बारमध्ये, त्याला काही एक्स्ट्रा बीट्स लावायचे, ज्याला आपण म्हणतो सब बीट. सब बीट म्हणजे प्रत्येक मेन बीटच्या नंतर त्याच्या दोन बीटच्या मध्ये एक एक्स्ट्रा बीट ॲड करायला लागेल. 1 इथं आणि इथं येण्यापूर्वी या दोन्हीच्या मध्ये जे टाईम आहे तिथं आपण एक नोट ॲड करू शकतो, रिदम नोट, त्याला आपण म्हणतो अँड. क्लॅप मॅनरमध्ये दाखवलं तर असं होईल 1 2 3 4, हे क्वार्टर नोट्स आहेत. आता दोन क्लॅपच्या मध्ये एक नोट ॲड करणं म्हणजे कसं होईल, 1 अँड. ज्यावेळी माझा हात हवेत आहे त्यावेळी मी त्याला ॲड करू शकतो आणि त्याला मी सब बीट म्हणू शकतो. तर असं साऊंड करेल 1 अँड 2 अँड 3 अँड 4 अँड. ओके, सो सब बीटला आपण अँड म्हणायचं आहे. तर मग सब बीट जर मी क्लॅप बरोबर वाजवायच्या म्हटल्या, इन्स्टेड ऑफ जस्ट इथं हात असताना त्याला काउंट बोलण्यापेक्षा जर मी ॲक्च्युली क्लॅप केलं तर असं साऊंड करेल 1 अँड 2 अँड 3 अँड 4
म्हणजे माझा बेसिक टाइम असा असेल 1 2 3 4, 1 and 2 and 3 and 4 and, ओके, 1 and 2 and 3 and 4 and. सो आपण एका बारमध्ये ॲक्च्युली किती बीट झाल्या आपल्या बीट आणि सब बीट काउंट करून 1 and 2 and 3 and 4 and, 4 मेन बीट्स आणि त्याच्या 4 सब बीट्स अशा पद्धतीने 8 होतात, त्यामुळे आपण याला 8th नोट काउंटिंग असं म्हणतोय. ओपिनेअर एक असे म्युझिक डिरेक्टर होते की त्यांचे एक सिग्नेचर साऊंड आहे, एक रिदम, अगदी ओपिनेअर रिदम असं म्हटलं जाते, तो टिपिकली 8th नोट काउंटिंगचं एक्झाम्पल होऊ शकतो. असं जाते 1 and 2 and 3 and 4 and. म्हणजेच 1 2 3 4 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4. ओके, अशा पद्धतीने मॉडर्न म्युझिक मध्ये देखील 8th नोट सॉन्ग छान साऊंड करतात. एक एक्झाम्पल आहे रॉक ऑन सॉन्ग, अँड त्याच्यामधला टिपिकल कोरस वाला पार्ट, त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की 8th नोट आहेत. लाईक बेसिक काउंट असा येईल 1 2 3 4, अँड विथ 8th नोट 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. इथं वेगळ्या पद्धतीने कॉर्ड वापरतं, पॉवर कॉर्ड्स म्हणतात त्याला, फक्त सा आणि प पकडलं जातं. सो इट्स लाईक 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. सॉन्ग कंटेक्स्टमध्ये असं साऊंड करेल. सो इट वॉज बेसिक क्वार्टर नोट काउंटिंग अँड 8th नोट काउंटिंग केलं तर असं साऊंड करतं 1 2 3 4. डबल केलं म्हणजे 8th नोट केलं 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. So this is 8th note counting. Then आहे 16th note counting. 16th note example आता again आपल्याला बऱ्याच सबबीट ॲड करायला लागतील. जे तुम्ही गेस केले ते बरोबर आहे. 16th नोट म्हणजे एका बार काउंटमध्ये आपल्याला टोटल बीट आणि सबबीट मिळून 16th काउंट ऑर 16th बीट सबबीट अशी बेरीज यायला पाहिजे. तर ते असं पॉसिबल आहे 1 2 3 4, ह्या 4 मेन बीट्स झाल्या. प्रत्येक बीटला आपण जर 3 सबबीट दिल्या, ओके, सो मेन बीट त्याच्या 3 सबबीट, आणि त्याला काउंट करायची पद्धत अशी आहे 1 E and A, ही अक्षरं वापरली जातात इंग्लिश लेटर्स, 1 E and A, 2 E and A, 3 E and A, 4 E and A. म्हणजे प्रत्येक सबबीटला मी E and A म्हणतोय, 1 E and A, 2 E and A, 3 E and A, 4 E and A. मग ऑटोमॅटिकली एक बीट त्याचे 3 सबबीट, एक बीट त्याचे 3 सबबीट, म्हणजेच एक बीट आणि सबबीट मिळून 4, असे 4 काउंट्स चे मिळून 4 × 4 = 16 होता. सो याला आपण 16th नोट काउंटिंग म्हणू शकतो. याच्यातली गाणी बरीच पॉप्युलर आहेत, मोस्टली ऑफकोर्स ती फास्ट असणार आहेत. काही गाण्यांचं फक्त फील तो 16 बीटचा समजावा म्हणून मी तशा पद्धतीने वाजवून दाखवतो. नीले नीले अंबर परचा रिदम 16th नोट काउंट आपण त्याला म्हणू शकतो, लाईक 1 2 3 4. नक्की ऐका की मी कसं वाजवते, 1 2 3 4, 1 E and 2 E and 3 E and 4 E and 1 E and 2 E and 3 E and 4 E and. मी परत सुरू करतो 1 2 3 4, 1 E and 2 E and 3 E and 4 E and 1 E and 2 E and 3 E and 4 E and. हा टिपिकल एक पार्ट होऊ शकतो की 16 बीट, अगदी असा नाही आहे रिदम, थोडासा वेगळा आहे, बट एक्झाम्पल समजण्यासाठी मी मुद्दाम ते वापरलं. लाईक ओरिजिनल रिदम असा आहे, ओके, बट 16th नोट काउंट डेफिनेटली तो आहे. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर दम मारो दम, त्याच्यामध्ये पण
16th नोट काउंट है, 1E and 2E and 3E and 4E and 1 2 3 4 1E and 2E and 3E and 4E and like 1E and a 2E and a 3E and a 4E and a slightly different or difficult वाटू शकते सुरुवातीला, तरी पण प्रॅक्टिस ने जमू शकतं. थोडंसं एक्झाम्पल, प्रॅक्टिस करताना जर तुम्ही क्लॅप करण्याचं प्रॅक्टिस केलं, डिरेक्टली गिटारवर करू नका, पहिला टाळ्या वाजवण्याचा प्रॅक्टिस करा, हे खूप हेल्पफुल होऊ शकते. लाईक क्वार्टर नोट असं करू शकता, 1 2 3 4 1 2 3 4 8th नोट 1 and 2 and 3 and 4 and 16 note 1E and 2E and 3E and 4E and असं क्लॅपिंग करायचं प्रॅक्टिस केलं तर होऊ शकेल. अजून एखादं त्याच्यामध्ये काय जास्त सांगता येईल का एखाद्या व्हिडिओमध्ये, ते मी नक्की एकदा ट्राय करतो. अजून एक बोनस काउंटिंग सिस्टम सांगतो, ट्रिपलेट काउंटिंग. खूप जास्त प्रचलित नाही आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे म्युझिकमध्ये. ट्रिपलेट काउंट असा असतो, 1 triplet 2 triplet 3 triplet 4 triplet असं म्हटलं जातं. म्हणजे एका बारमध्ये 4 बीट्स आहेत, त्या प्रत्येकाला आपल्याला 2 सब बीट द्यायचे आहेत. 1 triplet, आता हे असं ई अँड वगैरे असं न म्हणता 1 triplet 1 triplet 2 triplet 3 triplet 4 triplet असं काउंट केलं जातं. याचे बेस्ट एक्झाम्पल 2 सॉन्ग्स घेऊ शकतो, टिकटिक वाजत आहे डोक्यात, 1 2 3 1 2 3 असं एक फील येतोय, बट बोलताना 1 triplet 2 triplet 3 triplet 4 triplet असंच बोललं तर जास्त चांगलं आहे. 1 triplet 2 triplet 3 triplet 4 triplet टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. ओके, सो एक्झॅक्टली सेम एक्झाम्पल, 1 triplet 2 triplet 3 triplet 4 triplet 1 triplet 2 triplet 3 triplet 4 triplet. अजून एक हिंदी सॉन्ग एक्झाम्पल, दिल के झरो के मैं तुझको बिठा कर, 1 triplet 2 triplet, राईट. सो 1 2 3 4 1 2 3 4 हा आपला बेसिक काउंट असेल, बट 1 2 3 4 असं काउंट करत असताना 1 triplet 2 triplet 3 triplet 4 triplet 1 triplet 2 triplet 3 triplet 4 triplet असं बोलायचं. 1 triplet 2 triplet 3 triplet 4 triplet थोडे इकडे तिकडे झाले असतील, बट दॅट्स फाईन. रिदम एक्झाम्पल तुम्हाला नक्की समजलेला आहे. सो दिस इज हाऊ इट वर्क्स, होल नोट, हाफ नोट, क्वार्टर नोट, 8th नोट, 16th नोट आणि ट्रिपलेट्स. याच्याबद्दल लीड गिटार कसं प्रॅक्टिस करायचं, हे सगळे साऊंड मिक्स कसे करायचे, याच्यासाठी एक अजून एक वेगळा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. मग आपण जास्तीत जास्त बेटर रिदम समजू शकतो. जसं की समजा 2 quarter note and 2 8th note अशा जर मिक्स करायचे असतील तर 1 2 3 and 4 and असं बोलायला लागेल आपल्याला. सो इट वुड साऊंड लाईक दिस, 1 2 3 and 4 and 1 2 3 and 4 and. तर जर उलट केलं तर 2 8th note पहिल्यांदा आणि देन क्वार्टर नोट, सो असं साऊंड करेल, 1 and 2 and 3 4. याच्याबद्दल पण एक अभ्यास आपल्याला नक्की करायचा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली फक्त माहिती घेतली की प्रत्येक नोटचे व्हॅल्यूज कसे काउंट करतात और काउंटिंग सिस्टीम कशी वर्क होते. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल, काही शिकायला छान मिळालं असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही कमेंट्स असतील तर व्हिडिओमध्ये नक्की ॲड करा. काही नेमकं बोलायचं असेल, काही अजून सुचवायचं असेल, काही सूचना जरी असतील तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.